निसर्गाच्या सानिध्यात समुद्रकिनारी वसलेलं देवगडमधील एकमेव ठिकाण वेदा हॉलिडेज रिसॉर्ट, जिथे लॉजिंग, रेस्टॉरंट, फॅमिली रेस्टॉरंट, प्ले गार्डन, स्विमिंग पूल सारख्या अत्याधुनिक सुविधांसोबतच मिळेल आपलेपणाचा पाहुणचार. अवश्य भेट द्या आणि आम्हाला आपल्या सेवेची संधी द्या. कोरोना विषाणूनं जगभरात धुमाकूळ घातला आहे. रत्नागिरीतही एक रुग्ण आढळला असून अनेकांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे. येणारे काही दिवस अत्यंत खडतर असून आरोग्य यंत्रणेसमोरची आव्हानं वाढणार आहेत. यावेळी आरोग्य यंत्रणेला सहकार्याचा एक हात पुढे करावा या उद्देशानं गुरुवारी रत्नागिरी शहरापासून नजीकच असलेल्या नाचणे या गावात साई मंदिरामध्ये साई सेवा मित्रमंडळाचे अध्यक्ष संतोष सावंत आणि जीवनदान ग्रुप रत्नागिरीचे अध्यक्ष राजेश नार्वेकर यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिरासारखा उत्तम उपक्रम राबविण्यात आला. याला तरुणांनी चांगला प्रतिसाद दिला तर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या सहकार्यानं हे शिबिर पार पडलं. यावेळी बोलताना साई सेवा मंडळाचे अध्यक्ष संतोष सावंत म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आवाहनानुसार या आपत्ग्रस्त परिस्थितीमध्ये आपल्या जिल्हा रुग्णालयाला रक्ताचा तुटवडा पडत होता. कोरोनाच्या भीतीमुळे त्या ठिकाणी रक्तदान कोण करत नव्हतं आणि त्याचा आव्हानाला साथ म्हणून आज आमच्या साईसेवा मित्र मंडळ आणि जीवनदान ग्रुप रत्नागिरीचा जो आहे त्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण नाचण्याच्या साई मंदिरमध्ये रक्तदानाचं रत्नागिरीतल्या युवकांना आव्हान केलं होतं आणि त्यानुसार आज जवळजवळ 62 लोकांनी या ठिकाणी येऊन आपल्याला रक्तदान केलेलं आहे. आणि या प्रचंड भीतीच्या काळामध्ये या तरुणांनी जे उत्साह म्हणजे उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल या जीवदान ग्रुप रत्नागिरी आणि साईसेवा मंडळ नाचणीच्या वतीने मी या सगळ्या तरुणांचे अतिशय आभारी आहे, अतिशय ऋणी आहे. आणि अशाच प्रकारे वेळोवेळी ज्या ज्या वेळेला गरज लागेल त्या त्या वेळेला जीवदान ग्रुप रत्नागिरी आणि साईसेवा मित्र मंडळ शिवा जिल्हा रुग्णालयाला जीवा जेवढा हवा तेवढा रक्तपुरवठा नक्की करून देईल अशी मी ग्वाही देईन. रत्नागिरीतल्या आज मला असं निदर्शनात आलं आहे की आपला तरुण वर्ग या रक्तदानापासून लांब राहतो. मी गावागावामध्ये वेगवेगळे क्रिकेट स्पर्धा त्याच्यासाठी बारेमाप खर्च करणारे आमचे तरुण आजच्या या घटकेला मात्र रक्तदानासाठी पुढे येत नाही. म्हणजे आपल्या घरातला एखाद्या वेळेला जर एखादा माणूस आजारी पडला तर त्याला जशी रक्त आपण दुसऱ्याकडे मागतो ती मानसिक तयारी आपण आपल्या आतापासून करायला पाहिजे. प्रत्येक मंडळांनी या बाबतीत पुढाकार घेतला पाहिजे आणि जास्तीत जास्त रक्तदान कसं होईल मानसिकता त्यांची बदलायला पाहिजे. आणि म्हणून मी तरुणांना आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त रक्तदान करायला पुढे यायला पाहिजे. रक्तदानाविषयीची जी भीती आहे ती मनातून काढली पाहिजे आणि योग्य तो प्रतिसाद ज्या ज्या वेळी लागेल त्यावेळेला रुग्णांना दिला पाहिजे असं मी आज या ठिकाणी जाहीर आवाहन करतो. जीवदान ग्रुपचे अध्यक्ष राजेश नार्वेकर म्हणाले, जिल्हा रुग्णालय रक्तपेढीच्या मागणीनुसार आज जीवनदान ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं होतं. आत्तापर्यंत 65 डोनरने रक्तदान केलेलं आहे. या शिबिरासाठी रत्नागिरीतून एक उत्तम असा प्रतिसाद मिळालेला आहे. तर आज जर शिबिर झालं असलं तरी जे इच्छुक डोनर आहेत त्याने शिबिर रक्तपेढीमध्ये जाऊन जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा रक्तदान करा. कारण आता ही गरज आहे, कारण आता पेशंटच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे. तर माझी विनंती आहे की तुम्ही जाऊन शिबिर रक्तपेढीमध्ये किंवा इतर कोणत्याही रक्तपेढी असेल जिथे रक्ताची गरज असेल तिथे तुम्ही तातडीने जाऊन रक्तदान करा. प्रहार डिजिटलसाठी अनघा निकम मगदूम रत्नागिरी. ताज्या बातम्या दररोज पाहण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटन आणि बेल चिन्हावर क्लिक करा.